आम्ही 288 उमेदवार उभे करू. अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? आणि 288 मध्ये 8 तर निवडू ना, ये ना मैदानात, ये निवडणुका लढाव, हिंमत असेल तर. मोठा अक्कलवान प्राणी आहे, रोज नवीन नवीन काहीतरी काढणार, रोज नवीन नवीन. काल परवा म्हणे त्याला बोलता बोलता भोवळ आले, मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांच्या तब्येतीला आराम मिळू दे. अहो हुशार माणूस किती, मागच्या लोकसभेला बीड मध्ये गेले, अहो म्हणे ओपनची जागा आहे ना, मग इथे वंजारी समाजाची पंकजाताई कशी काय उभी? अरे लोकसभे नाशिकला आला, माझं नाव चाललं होतं की उभं राहायचं. अरे नाशिक ओपन आहे, मग भुजबळ इथे कसा काय उभा राहू शकतो? त्याला हे माहिती नाही की विधानसभा लोकसभेमध्ये ओबीसीला आरक्षण नाही, हे सुद्धा त्याला माहिती नाही. एकदा म्हणेल हे, एकदा म्हणेल ते, एकदा म्हणेल मराठवाडा, एकदा म्हणेल कुणबी, एकदा म्हणेल सगळा महाराष्ट्र, एकदा म्हणेल इथंच इथं तिथंच, आता म्हणेल सगळे सोयरे. अरे सगळे सोयरे तर कुठून आणला नवीन? मग अशी सगळ्यांनी सांगितलं, आपण वडिलांचं नाव लावतो की नाही आडनाव? वडिलांचं नाव लावतो. भारतामध्ये वडिलांच्या पितृसत्ता हा काय आपली पद्धती, हा म्हणतो सगळे आणि सोयरे त्यांना पण द्या. मी चार माजी ॲडव्होकेट जनरलला विचारलं, चार आणि एक चीफ जस्टिस हायकोर्टाचे, त्या सगळ्यांचं लेखी घेतलं, हे घ्या हे असं आहे काय. त्यांनी सांगितलं हे शक्यच नाही, हे जर केलं तर एखादा ब्राह्मण समाजाच्या बांधवाला वाटलं की ओबीसीमध्ये आरक्षण तर तो सुद्धा घेईल म्हणे. असं आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही, द्यायच्या असेल 8 लाख आम्ही हरकती घेतल्या, त्या सगळ्यांची जे आहे सुनावणी करा, करा सुनावणी त्यांची, मी घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे काय चाललेलं आहे, सगळ्यांनीच खरं म्हणजे जे आहे हे त्यांची जी सगळ्या पक्षांची भूमिका आहे ती स्पष्ट केली पाहिजे. आहे ते सुद्धा फिरत आहेत काय, आमच्या नावाने शंख फुटत आहेत, आम्ही शांत आहोत, कायद्याप्रमाणे चालणार आहोत, ऊट सूट ऊट सूट वाटेल ते बोलणार नाही. मी हेही बोलणार नाही की सगळा मराठा समाज वाईट आहे, सगळ्यांना वाईट टाका नाही, पण जो जो ओबीसीच्या जीवावर उठला त्याला मात्र तुम्ही अजिबात सोडू नका, एवढं तुम्हाला सांगणार. अनेक मराठा आहेत नाही, ते एक तर शांत आहेत किंवा आपल्या बाजूने बोलतायत, आहेत सगळ्यांच्या विरुद्ध मी नाही. आणि आपण सुद्धा एकींना राहिलं पाहिजे. हा जो ही जी रॅली निघाली गा हा एकींनी, आणि त्यांना सांगतो मी, तुमसे रोका न जाएगा हमारा काफिला, हमने ये भीड़ नहीं लोगों के दिल जीते हैं, लोगों के दिल जीते हैं. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. मजबूरियां तो आती आ जाती है, मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो और हर हाल में जीतना भी सीखो. सगळ्यांनी एकत्र होणे शक्य आहे, त्याच्यासाठी एकत्र लढवावं लागेल. आम्हाला आम्ही 288 उमेदवार उभे करू. अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? आणि 288 मध्ये 8 तर निवडू ना, ये ना मैदानात, ये निवडणुका लढाव, हिंमत असेल तर लढाव निवडणूक. चॅलेंज आहे माझं, 288 उमेदवार उभे करून दाखव. मगाशी चांगलं सांगितलं एकाने, म्हणजे त्याला हेही माहिती नाही या 288 मध्ये राखीव जागा आहेत, दलितांच्या राखीव आहे, आदिवासींच्या राखीव आहे, तिथे सुद्धा मराठा समाजालाच उभं कर. अहो हुशार माणूस किती, मागच्या लोकसभेला बीड मध्ये गेले,
अ म्हणे ओपनची जागा आहे ना, मग इथे वंजारी समाजाची पंकजाताई कशी काय होती? अरे लोकसभेत नाशिकला आला, माझं नाव चाललं होतं की उभं राहायचं. अरे नाशिक ओपन आहे, मग भुजबळ इथे कसं काय उभं राहू शकतो? त्याला हे माहिती नाही की विधानसभा लोकसभेमध्ये ओबीसीला आरक्षण नाही, हे सुद्धा त्याला माहिती नाही. मोठा अक्कलमान प्राणी आहे, रोज नवीन नवीन काहीतरी करणार, रोज नवीन नवीन. काल परवा म्हणे त्याला बोलता बोलता भोवळ आले. मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांच्या तब्येतीला आराम मिळू दे. हा हा लढू दे ना, मैदानात लढणे, लढण्यासाठी सुद्धा मनुष्य आपल्याला तगडा पाहिजेच ना. आम्ही त्याच्यासारखे दुष्ट नाही, आम्ही त्यांना शिव्या देणार नाही. आम्ही सांगू परमेश्वरा त्यांना मोठं आयुष्य दे आणि बुद्धी सुद्धा दे, प्लीज प्लीज त्यांना बुद्धी सुद्धा दे. आयुष्य नुसतं देऊ काय, हे सगळं आरक्षण त्यांना समजावून सांगा. कोणी हे सगळं जे आहे करत असताना आज सगळ्यांसाठी आपण काम करतो ना. आपल्या गावागावातली भांडणं संपली पाहिजे. मी शरद पवार साहेबांकडे गेलो, गेलो मी पवार साहेबांकडे, कुणाला विचारलं? सकाळपासून या टीव्हीवर चालू होतं, भुजबळ गेले, भुजबळ गेले, पवार साहेबांचे ते पवार साहेब त्यांना भेटत नाही, ते अमुक आहेत तमुक आहेत. मी गेलो, माझ्या अगोदर मिलिंद नार्वेकर शिवसेनेचे MLC ते भेटायला आले होते. ते 10 वाजता गेले म्हणून मी 10:15 गेलो, तर ते पण बाहेरच बसलेले होते. काय झालं साहेब, तब्येत बरी नाही, झोपलेले. त्यांच्याशी 15-20 मिनिटं बोलले, मग ते साहेबांचे जावई आले सुळे, म्हणे जरा आतमध्ये या. ते मिलिंद नार्वेकर, मग ते आतमध्ये भेटले की नाही माहीत नाही, आले आणि मग माझ्याशी परत बसले गेले. मग मला म्हणे अहो ते साहेबांची तब्येत बरी नाही. म्हटलं ठीक आहे, झोपू दे त्यांना, मला पण एक खुशी आणून द्या, मी पण या कोचावर जरा झोपतो, आणि एक पुस्तक आणून द्या. मला आभार मानले त्या पाहिजे त्या लोकांचे, तिथल्या जे सेवक वर्ग, नेमकं शाहू महाराजांचं पुस्तक मला अजून दिलं, बस वाचत बसलो. मी म्हटलं साहेब जेव्हा उठतील तेव्हा मी भेटणार, तोपर्यंत मी आहे इथे. आणि साहेब खरोखरच आजारी होते, काही खोटं सांगायचं कारण नाही. उठल्यावर त्याने मला ताबडतोब बोलवलं, ते पलंगावरच झोपलेले होते. मला विचारलं त्याने कशाला आला, आवाज खोल गेलेला होता, आजारी होते खरं आहे. मी कधी त्यांना पलंगावर झोपलेलं कधीच पाहिलेलं नव्हतं, पण ते आजारी होते, झोपले होते.